जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं, तसेच महिलांचा सन्मान करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। मात्र आम्ही सीबीएस न्यूज मराठी डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून तू नारी सबसे भारी हा स्पेशल रिपोर्ट घेऊन आलो आहोत। यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तव्यगार महिलांच्या रोखठोक मुलाखती फक्त आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। आज आपल्यासोबत आहेत पोलीस पाटील सौ सीमा प्रल्हाद वारघडे पाटील, मुक्काम पोस्ट बकोरी तालुका हवेली जिल्हा पुणे या अखिल पोलीस पाटील महाराष्ट्र राज्य संघ महाराष्ट्र राज्य सचिव आहेत। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 2 वर्ष त्या विविध उपक्रम राबवित असून सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात दिला होता आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सौ शाहीन काझी यांनी। तर आम्ही थेट घेऊन जात आहोत तू नारी सबसे भारी या स्पेशल रिपोर्ट मध्ये। नमस्ते, सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। आज 8 मार्च महिला दिनानिमित्त प्रथमतः तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर तू नारी सबसे भारी हा जो आपला जागतिक महिला दिनानिमित्त जो काही स्पेशल रिपोर्ट आहे तो खास करून कर्तव्यगार महिलांसाठी आपण मुलाखती आयोजित केलेला आहे, त्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। त्याचबरोबर सीबीएस न्यूज मराठीचा जो काही वर्धापन दिन 3रा साजरा झाला त्यामध्ये तुम्हाला कोविड योद्धा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त झाला, त्यामध्ये तुमचं खूप खूप अभिनंदन। मॅडम तुमचा परिचय द्या। प्रथमतः मला जो काही कोविड योद्धा दिला गेला सीबीएस न्यूज चॅनलचं मी मनापासून आभार मानेल की एवढा मोठा राज्यस्तरीय सन्मान देऊन महिलांचं एक स्थान त्यांनी उंचवलेलं आहे, तर प्रथमतः त्यांचे मनापासून मी धन्यवाद मानते। आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पावल हे माझी जन्मभूमी आहे। माझं प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण हे मी माझ्या मायभूमीतच पूर्ण केलेलं। ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी पुणे विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी माझा एम ए इतिहास हा विषय होता तो पूर्ण केला। त्यानंतर शिक्षणाचं चांगलं कार्य करावं हा हेतू असल्या कारणानं मी बी एड आणि एम एड या डिग्र्या पुणे विद्यापीठातून पूर्ण केल्या आणि तिथनं पुढे मी प्राथमिक असेल माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च या सर्वच वर्गांना अध्यापनाचं काम केलं। काही वर्ष मी डीएड कॉलेज बीएड कॉलेज गेनवा सोपानराव मोजे अध्यापक विद्यालयात मी ते अध्यापनाचं काम केलं। 2017 मात्र मी पोलीस पाटील या पदाकडे त्या ठिकाणी वळाले। खूप छान मॅडम, जो काही तुम्हाला आता सीबीएस न्यूज मराठी तर्फे कोविड योद्धा पुरस्कार भेटला त्याचबरोबर राज्यस्तरीय जो काही नव भारत नव राष्ट्र आदर्श पोलीस पाटील म्हणून जो काही पुरस्कार भेटला त्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? खरं तर महिलांचा एवढा मोठा सन्मान हा एवढ्या मोठा पुरस्कार देऊन होतो हेच माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे। सीबीएसई न्यूज चॅनलनं नुकतंच मला सन्मानित केलं, त्यानंतर नवराष्ट्र नवभारत संपूर्ण भारताचं वृत्तसमूह जे आहे या वृत्तसमूहानेही मला त्या ठिकाणी आदर्श महिला पोलीस पाटील म्हणून जे काही मला पुरस्कृत केलं, त्या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, त्यानंतर महिलांचा आदर्श असणाऱ्या विधान परिषद उपसभापती निलमताई गोरे असतील, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या नवले मॅडम असतील, या सर्वांच्या हस्ते हा राज्यस्तरीय महिला आदर्श महिला पुरस्कार मिळणं हे म्हणजे न विसरण्यासारखी गोष्ट आहे आणि नक्कीच या पुरस्कारांमुळे नवीन काम करण्याच्या उमेद ह्या निश्चितच तयार झालेल्या आहेत। बरोबर आहे, त्यामुळे या दोन्ही सीबीएसई न्यूज चॅनल असेल किंवा नवराष्ट्र नव भारत असेल या दोघांचे मी मनापासून खूप खूप आभार मानेल की त्यांनी आमच्यासारख्या महिलांना या ठिकाणी त्या योग्य समजलं आणि आम्हाला पुरस्कृत केलं। बरोबर आहे, थँक्यू अनुभव आले। खरं तर 17 डिसेंबर 2017 मी पोलीस पाटील हे पद त्या ठिकाणी माझी नियुक्ती झाली। महसूल आणि पोलीस प्रशासन या दोघांनी मिळून हे पद त्या ठिकाणी दिलं जातं आणि खरं तर पोलीस पाटील पदावर कार्यरत होताना एक मनामध्ये भीती होती की अरे आता हे काम तर पुरुषांनी आतापर्यंत केलेलं आहे मग महिला म्हणून मला ते जमेल का, हे एक भीती मनामध्ये होतीच। परंतु माझं गाव असेल किंवा माझं आजूबाजूचे जे काही माझे सहकारी असतील त्यांच्यामुळे खरं तर हे काम इतकं छान होत गेलंय की आज एक समाधान आहे की चला गावाबरोबर आपण संपूर्ण समाजामध्ये पोलीस पाटील म्हणून मिरवत आहोत आणि चांगलं कामही आपल्या हातून होत आहे। राहिली गोष्ट कोरोनाची, तर कोरोना काळामध्ये मात्र संपूर्ण जगभरच त्या ठिकाणी दहशत निर्माण झालेली होती, साहजिकच गावामध्येही तीच परिस्थिती निर्माण झालेली होती। आमच्या तिथे शहराकडून येणारी जी लोक असतील किंवा मग जे काही पॉझिटिव्ह लोक असतील कोरोना काळामध्ये
तर त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठीचं एक मोठं आव्हान आमच्या समोर होतं. मग त्या ठिकाणी जे काही कोरोना पॉझिटिव्ह लोक असतील त्यांच्यासाठी दवाखाने उपलब्ध करून देणे, औषधं उपलब्ध करून देणे, डॉक्टरांचा सल्ला त्यांना देणं, त्यानंतर जे काही त्यांची फॅमिली असेल त्या फॅमिलीला मानसिक आधार देण्याचं काम त्या ठिकाणी माझ्यापुढे मोठं होतं. मग लोकांना होम क्वारंटाईन ठेवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जास्त प्रयत्न केले की घरामध्ये राहून ते व्यवस्थित राहतील किंवा त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होणार नाही. कोरोना पॉझिटिव्ह लोक असतील कोरोना काळामध्ये तर त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठीचं एक मोठं आव्हान आमच्या समोर होतं. मग त्या ठिकाणी जे काही कोरोना पॉझिटिव्ह लोक असतील त्यांच्यासाठी दवाखाने उपलब्ध करून देणे, औषधं उपलब्ध करून देणे, डॉक्टरांचा सल्ला त्यांना देणं, त्यानंतर जे काही त्यांची फॅमिली असेल त्या फॅमिलीला मानसिक आधार देण्याचं काम त्या ठिकाणी माझ्यापुढे मोठं होतं. मग लोकांना होम क्वारंटाईन ठेवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जास्त प्रयत्न केले की घरामध्ये राहून ते व्यवस्थित राहतील किंवा त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होणार नाही. कोरोना काळामध्ये हे आव्हान तर होतंच, परंतु गावाच्या सहकार्यामुळे कोरोना काळामध्ये विध्वंसक असं माझ्या गावामध्ये काही घडलं नाही. कोरोना काळातील तुमचं काम खरं तर खूप कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर पोलीस पाटील म्हणून गावामध्ये वावरत असताना किंवा घर संसार सांभाळून जी काही जबाबदारी आहे ती पार पाडत असताना काही घरातून काही अडचणी येतात किंवा गाव किती प्रमाणामध्ये तुम्हाला साथ देत असतं? पहिली गोष्ट तर पोलीस पाटील पद यासाठी माझे पती श्री प्रल्हाद वारघडे सर जे असतील की यांचा खूप मोठा त्या ठिकाणी मला हातभार आहे. किंवा खरं तर पोलीस पाटील पदाच्या बाबत मी पूर्ण निगेटिव्ह होते की हे आपलं काम नाहीये, हे आपण करू शकत नाही, परंतु त्यांनी दिलेलं प्रोत्साहन असेल किंवा माझे सासू सासरे असतील की त्यांनी मला इतकी उभारी दिली की हे तू काम छान करू शकतेस, तुझ्याकडनं हे काम चांगलं होऊ शकतं, तर कुटुंबाकडनं हा जो काही सपोर्ट आहे त्या सपोर्टमुळे खरं तर मी एक पॉझिटिव्ह विचार थिंक त्यांनी आपल्यामध्ये आत्मसात केली पाहिजे. हे करत असताना की मी कुटुंबात बांधून राहिली पाहिजे किंवा कुटुंबाच्या बाहेर मी पडली नाही पाहिजे किंवा पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांचा टिकाव लागेल की नाही हा जो न्यूनगंड आहे हा स्त्रियांनी पहिला दूर केला पाहिजे. आता मी माझ्या व्यवसायामध्ये बहुतांश 90% ह्या महिला आहेत, तर त्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण मी त्या ठिकाणी देते. कोणाला ब्युटिशियनचं ट्रेनिंग असेल किंवा टेलरिंगचं ट्रेनिंग असेल, कम्प्युटराइज ज्ञान त्या ठिकाणी महिलांना मी देण्याचा खूप मोठा प्रयत्न करते. याच्यातला हेतू हाच आहे की ह्या महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि उदरनिर्वाह करताना कुटुंबालाही हातभार लागतो आणि त्यामुळे तिची कुटुंब जे आहे ते कुटुंबही पूर्णपणे काय होत असतं, सुशिक्षित होत असतं आणि साहजिकच बऱ्यापैकी ती अडचणीतून बाहेर येऊ शकते आणि स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करू शकते. तर माझ्या पोलीस पाटील महिला भगिनी ज्या आहेत त्याच नाही तर संपूर्ण जगातील किंवा संपूर्ण भारतातील महिला असतील किंवा आजूबाजूच्या ज्या महिला असतील तर त्यांनी त्यांच्यातील निगेटिव्ह माइंड की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, कुटुंब काय म्हणेल ह्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःतील जे काही चांगले गुण आहेत ते त्यांनी आत्मसात करून त्याच्यावरती मात करून चांगल्या पद्धतीनं आपलं स्वतःचं वर्चस्व त्या ठिकाणी त्यांनी निश्चितच निर्माण केलं पाहिजे. खरं तर मॅडम तुम्ही आज महिला दिनानिमित्त खूप छान संदेश महिलांसाठी दिलेला आहे की लोक काय म्हणतील किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहा. त्याचबरोबर काही निवडणुकीच्या काळामध्ये जे महसूल अधिकारी वगैरे असतात त्यांच्याशी कशा पद्धतीने काम करताना तुम्हाला कशा पद्धतीने अडचणी वगैरे येतात का, किंवा काही उमेदवार गावातीलच असतात किंवा त्यांचा काही दबाव वगैरे असतो का? कसं आहे की पोलीस पाटील हा पूर्ण राजकारणापासून जर अलिप्त असेल तर मला नाही वाटत की त्याला काही अडचणी त्या ठिकाणी येत असाव्या. कारण गाव पातळीवरती लोकसभेच्या निवडणुका आम्ही पार पाडलेल्या आहेत, विधानसभेच्याही निवडणुका पार पडलेल्या आहेत, परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मात्र पोलीस पाटलाचा त्या ठिकाणी कस लागत असतो. साहजिकच गावचाच उमेदवार असतो, गावचीच लोक असतात, समज गैरसमज मोठ्या प्रमाणामध्ये असतात की बाबा पाटील जुजाभाऊ करतो आहे की काय, पाटील त्या ठिकाणी राजकारण करतो की आहे काय, की ह्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती गावातील प्रत्येक व्यक्तीचं त्या ठिकाणी लक्ष असतं. परंतु मला तरी माझ्या गावाकडनं असा कधी त्रास झाला नाही किंवा दिला नाही गेला. परंतु ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं की पोलीस पाटलाची त्या ठिकाणी कस लागत असते आणि तो अनुभव मला त्या ठिकाणी थोडासा आला. परंतु एक शिकण्यासारखं खूप असतं, महसूल असेल किंवा आमचं पोलीस प्रशासन असेल तर यांचं भरभरून आम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट असतो. किंवा काही अडचण आली तर हे लोक आमच्या पाठीशी नेहमीच उभे असतात, त्यामुळे पाटीलकी करताना शक्यतो आम्हाला ह्या अडचणी येत नाही. बरोबर, थँक्यू मॅडम. त्याचबरोबर आज 8 मार्च महिला दिन,
तर तुम्हाला महिला तुम्ही पोलीस पाटील महिला पोलीस पाटील परंतु अनेक न्यूज चॅनेल असतील वृत्तपत्र असतील यांच्या माध्यमातून स्त्रियांना एक चांगला पर्वणी आहे की आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण काय काम करतो आहोत हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे खूप चांगलं साधन आहे. आणि निश्चितच तुमचं चॅनेल हे सोलापूरचं आहे परंतु पुण्यापर्यंत येऊन धडकलेलं आहे. तर निश्चितच मी या सीबीएसई न्यूज चॅनलचं खूप कौतुक करेल की पुण्यासारख्या शहरीकरणाकडे तुम्ही त्याच्यावरती वर्चस्व निर्माण करत आहात. आणि ह्या चॅनेलच्या माध्यमातून हा एक सुंदर क्षण महिला दिनाच्या निमित्तानं आपण तयार केलेला आहे. एक चांगली संकल्पना तयार केलेली आहे की समाजातील ज्या काही काम तळागाळात जाऊन काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना हे प्रेरणा स्रोत तुमच्या चॅनलकडनं मिळत आहे. तर तुमच्या चॅनलचं निश्चितच मी कौतुक करेल आणि अशा नवीन नवीन संकल्पना तुमच्या सीबीएसई न्यूज चॅनलकडनं मिळत राहू आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या चॅनलनी अशाच स्त्रिया असतील किंवा काही चांगले काम करणारे समाजातील तळागाळातील घटक असतील तर त्यांना निश्चितच या ठिकाणी या न्याय मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या सीबीएसई चॅनलचं मी पुनश्च एकदा आभार मानेनच. थँक्यू मॅडम. कारण सीबीएस न्यूज मराठी हे प्रत्येक घरात प्रत्येक गावात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि त्या प्रत्येक म्हणजे कार्य करणाऱ्या लोकांची सामाजिक असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात असेल त्या प्रत्येक कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखलही सीबीएस न्यूज घेत आहे. मला मॅडम तुमचा खूप अभिमान. ह्या चॅनलनी अशाच स्त्रिया असतील किंवा काही चांगले काम करणारे समाजातील तळागाळातील घटक असतील तर त्यांना निश्चितच या ठिकाणी या न्याय मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या सीबीएसई चॅनलचं मी पुनश्च एकदा आभार मानेनच. थँक्यू मॅडम. कारण सीबीएस न्यूज मराठी हे प्रत्येक घरात प्रत्येक गावात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि त्या प्रत्येक म्हणजे कार्य करणाऱ्या लोकांची सामाजिक असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात असेल त्या प्रत्येक कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखलही सीबीएस न्यूज घेत आहे. मला मॅडम तुमचा खूप अभिमान वाटतोय की पूर्वी फक्त पोलीस पाटील हे पद फक्त पुरुषांची मक्तेदारी होती परंतु आज तुम्ही पोलीस पाटील महिला आदर्श पोलीस पाटील म्हणून काम पाहताय. तर म्हणजे तुम्ही महिला असून हे पुरुषांचं काम तुम्ही करू शकता हे खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. त्यासाठी तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. सीबीएस न्यूज मराठी.